हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. मी आहे स्वाती आणि तुका सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे बुधवार आणि उठले सकाळी सकाळी. आज म्हटलं चला सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट करावा. आणि आता जायचं आहे मला वॉकिंगसाठी. तर हे गेलेले ड्युटीला आत्ताच, तर त्यांची ड्युटी असल्यामुळे नाश्ता वगैरे करून दिला आणि मग ते गेल्यानंतर तर आज वॉकिंगला जाते. मुलांना सुट्टी असल्यामुळे ते झोपलेत. आता प्रतीकला पण उठवणार आहे मी, त्याला पण अभ्यासाला बसवते आणि मग मी जाते वॉकिंगला. कारण मुलांना पण सकाळी सकाळी उठायची सवय चांगली असते, त्यामुळे मी झोपू देत नाही जास्त. जास्तीत जास्त सातच्या नंतर मी झोपूच नाही देत मुलांना. कारण काय होतं ना की मग सवय लागते. पण हप्त्यातून एक दिवस तरी सात पिऊ झोपते, सात किंवा आठ वाजेपर्यंत. प्रतीक नाही, प्रतीकला उठवतेच उठवते. सो प्रतीकला उठवते आणि मग मी लगेच वॉकिंगला जाते. सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट करते. तर तुम्ही पण सकाळी सकाळी उठत जा लवकर, आणि उठत असाल तर तेही मला सांगा किती वाजता उठता. तसं नॉर्मली सुट्ट्या आहेत आता म्हणून सात, नाही तर मग रोज स्कूल असतं ना, त्याच्यामुळे सहा वाजता उठावंच लागतं. प्रतीकला पिऊ सात किंवा आठ वाजता उठते. प्रतीक सहा वाजता उठतो, सहा साडेपाचला उठतो माझ्यासोबतच. तर कारण की माझं काम होतं आणि त्याचा अभ्यास होता थोडासा राहिलेला, तर हे चांगलीच गोष्ट आहे. उठलंच पाहिजे मुलांनी, कारण त्यांना जे लहानपणी सवय लागतात ना, त्याच मोठं झाल्यानंतर पण लागतात. तर काल तेच प्रतीक बोलत होता की मम्मा लहानपणी ज्या सवय असतात त्याच मोठ्यापणी लागतात ना. तर मी म्हटलं हो बाळा, लहानपणी तू जसं वागशील ना तसंच मोठ्यापणी राहशील. तर मग म्हटलं मी आता जसं आहे तसंच मोठं झाल्यावर पण राहील. हो नक्कीच, कारण तुम्हाला लहानपणी ज्या सवय असतात ना, त्या म्हणतात ना बीज रोवल्यासारख्या असतात. जसं आपण बीज रोवतो ना तसंच ते झाडं उगतात. तशा पद्धतीनं आपलं आपण ज्या मुलांना लहानपणी सवय लावतो ना, त्याच मोठ्या झाल्यावर पण लागतात. म्हणून जितकं शक्य होईल तितकं मुलं लहान आहेत ना, त्यावेळीच त्यांना चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करावा. भलेही मोठं झाल्यानंतर त्यांना मुलांच्या संगती वगैरे लागतील, पण त्या कायमस्वरूपी नसतात, तात्पुरत्या लागतात. पण जे लहानपणीचे जे आपले संस्कार असतात ना, ते ऑटोमॅटिक त्यांना ते जोपासले गेलेले असतात ना, त्यामुळे ते ऑटोमॅटिक बाहेर येतातच. चला तर जास्त ज्ञान न देता जाऊया वॉकिंगला. प्रतीकला उठवते आणि वॉकिंगला जाते मी. बाहेर पण मस्त असं धुकं, बाहेर मस्त असं धुकं पडले. आणखी सूर्य निघालेला नाहीये, सूर्यदेवानी आगमन केलेलं नाहीये आणखी. तर आता आपल्याला जायचंय वॉकिंगला. बघू शकता धुकं पडलंय, सगळं क्लिअर दिसत नाहीये. तर मी रोज इथं वॉकिंग करते, माझ्या विंडोतून दिसतं हे सगळं. आणि ह्या साईडलाच मंदिर आहे. छान वाटतंय. म्हणतात ना सकाळचा सकाळचा जो सूर्य असतो, लाल लाल रंगाचा सूर्य, तो जो पाहतो ना तो खूप नशीबवान असतो. कारण सकाळी उठल्यानंतर आपली कामं कशी सगळीच होतात लवकरात लवकर, आणि मग आपल्याला भरपूर टाईम उरतो सगळ्या गोष्टी आपल्या ज्या मनासारख्या असतात त्या करण्यासाठी. कुठली हॉबीज असो किंवा काही जोपासण्यासाठी आपला टाईम उरतो, आणि त्याच्यातून माणूस काही ना काहीतरी साध्य करतच असतो. म्हणून म्हणतात सकाळी सकाळी उठून जो लाल सूर्य पाहतो ना, तो खरंच नशीबवान असतो. चला तर मग आपण पण जाऊया लाल सूर्य पाहण्यासाठी. कोण उठलंय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठायचे तुला? उठायचे का झोपायचे? झोपायचे. झोपायचे. प्रतीक ए सी गुड मॉर्निंग. चला उठा. तुला उठवायला गेली आणि पिऊ उठली. चला उठा. उठतो ना बाळा. काय करतो उठून? बाहेर. बाहेर उठून अभ्यास कर, मी पटकन बाहेर जाऊन येते. मग मी आल्यानंतर तुझा. आता खूप थंडी आहे. आता थंडी आहे बाळा, आता नाही जाऊ शकत तू. आता किती वाजले? आता वाजले सात. उठतो ना बाळा. काय करत बसतो? काय करतो अभ्यासात? वर्कबुक सॉल्व कर एक एक लेसन. ठीक आहे, डन. से डन. चला. तो तुम्ही पाहू शकता मस्त असं लाल सूर्य निघालेला आहे. आणि याला जे बघायचं भाग्य असतं ना, ते खरंच रोज सगळ्यांच्या नशिबात नसतं. तर मी प्रयत्न करते की रोज दिसावा म्हणून. थोडंच निघालेलं आहे आता.
सो चला आपण मारूया राउंड्स, तोपर्यंत आणखी वरती येईल. आमच्या इथे मस्त असे कॉम्प्लेक्स बनवलेलं आहे, खूप छान वाटतं इथे राउंड मारण्यासाठी. अगोदर एवढं जास्त काही व्यवस्थित नव्हतं, फक्त वॉकिंग ट्रॅक बनवलं होतं आणि मुलांना खेळण्यासाठी जिम वगैरे. तर आता सगळ्याच गोष्टी एकदम छान केलेल्या आहेत. मस्त खाली असं रबराचं वॉकिंग ट्रॅक केलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी. जिम स्पोर्ट्स क्लब बनवतात ना, तसं सगळं बनवलेलं आहे. तर मुलांना बघत बघत इथं छान वाटतंय आणि घाबरायचं कारण पण नाही की मुलं इकडे तिकडे गेली वगैरे. तर मी स्वतःलाच मोटिवेट करत असते बघून. तर वॉकिंग करून झालेली आहे, बसली आहे आता. इथे आहे जिममध्ये थोडीशी मजा घ्यायची, जिमचा वापर करायचा आणि मग थोडंसं ऊन घ्यायचं इथं मस्त असं कोळं कोळं. तुम्ही पाहू शकता सण आलेला आहे बाहेर, सूर्यदेवानं आगमन केलेलं आहे सकाळी सकाळी. तुम्हाला दिसतंय की नाही, दिसतंय की नाही? तर मस्त असं ऊन घ्यायचं, टॉनिक घ्यायचं आणि थोड्या वेळाने मग घरी जाणार आहे. चला तर वॉकिंग करून आलेली घरी आणि घरी बघते तर काय मस्त मुलं अभ्यास करत बसलेत. मला नवल वाटलं खरंच की मुलं अभ्यास करत बसलेत याचं कारण मी म्हटलं होतं त्यांना अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला बाहेर सोडणार आहे, झाला तरच पाठवणार, नाही तर नाही. तर पिहू पण उठली होती आणि दोघं पण बसलेले. तर तुम्हाला मी दाखवते, अंतरून वगैरे काढून व्यवस्थित बसलेत अभ्यास करत. मला तर शॉकच बसला, तुम्ही पाहू शकता कसं बसलेले. प्रतीक इथे बसला आणि पिहू इथे बसली. काय करते बाळा? मी 1 2 3 4 करते आणि मला ही केली आणि ही करायचंय. बर ठीक करा, मी तोपर्यंत नाश्त्याला बनवते. ठीक आहे पण काय? ठीक आहे डन. पण काय? पण काय ना, ती चटपटा बनवायचे. ती भाकरवडी, भाकरवडी नाश्त्याला भाकरवडी करायची. नाही नाही नाही, ती काय असते? काय असते? पास्ता. नाश्त्याला पास्ता करायचे. बर ठीक आहे, पास्ता करते. रोज आणि ही आता करते.
ओके गुड गर्ल. आता आता अभ्यास झाल्यानंतर मी खेळायला सोडते ठीक आहे. हार्ड हार्ड आहे बर ठीक करा पटकन. मी नाश्ता बनवते ठीक आहे. पास्ता बनवायचा ना. ओके डन. दादा सांग तू. दादाचं काय चाललंय बघू. काय करतोय. रायटिंग. अशी कशी रायटिंग. स्टँडिंग लाईन. काय रे. बर ठीक आहे चला करा. छान आहे तिला रायटिंग. करा लवकर करा. मी अष्टा बनवते तोपर्यंत. मग खेळायला जातो मी ठीक आहे. जायचं ना खेळायला. ठीक डन. तर आज दुपारी मी करत आहे वांग्याची भाजी. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत वांग्याच्या भाजीची रेसिपी शेअर करावी. तर मी इथं घेतलेले आहेत शेंगदाणे. शेंगदाण्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर वांग्याची जी भाजी आहे ती मसाला वांग आहे. मी भरलेली वांग असं असते ना आपली मराठी रेसिपी ती करणार आहे. तर मग माझ्या पद्धतीने करते. मी तुम्हाला कशी वाटते तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी तर वांगे ची भाजी करण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं खोबर पण टाकलेलं आहे. या दोन्हींना मी भाजून घेत आहे. आणि त्यामध्ये नंतर मी धने टाकलेले आहेत, जिरे टाकलेले आहेत आणि थोडीशी मेथी दाणा टाकलेली आहे. तर ह्या सगळ्या हे सगळे आपले जे मसाले आहेत, गरम मसाले म्हणू शकत नाही आपण याला, मसाले आहेत खूप चांगले असतात, हेल्दी पण असतात. तर यांना व्यवस्थित थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याचा जो वास आहे तो सगळा भाजीमध्ये आपल्या उतरेल. तर हे भाजून घेतल्यानंतर मी याला मिक्सरमधून काढून घेणार आहे आपला मसाला बनवण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता मी इथं घेतलेल्या एका भांड्यामध्ये मसाला बनवण्यासाठी हे काढून वाटून. तर त्याच्यामध्ये मी आपले हळद, मीठ आणि काळं तिखट टाकणार आहे. मी आमच्याकडे जे असतं ते काळं तिखट जे गरम मसाल्याचं बनवतात, तर मला जास्त गरम मसाला हे वाटायची गरज पडत नाही याच्यामुळे. म्हणून मी मग त्याच्यामध्ये धने हेच, धने किंवा मेथी हेच घेतलेलं आहे. सो त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता माझं जे भरलेली वांग करण्यासाठी जो मसाला आहे तो रेडी आहे इथं. तर आता हा जो मसाला आहे तो वांग्यामध्ये भरणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी चार काप लावलेले आहेत वांग्यांना. मी वांगे कट करून धुवून पाण्यामध्ये ठेवले होते जेणेकरून काळे नाही पडू नये म्हणून. तर याच्यामध्ये मी मसाला भरून घेत आहे. हा जो मसाला आहे खूप टेस्टी होतो माझ्या मुलांना. तर वांग्याची भाजी ना खूप आवडते. पिहू तर म्हणजे एक दीड चपाती खात असेल तर अर्धी आणखी जास्तच खाते वांग्याच्या भाजीसोबत नेहमीप्रमाणे. आज पण तिने तसंच खाल्लेलं. सो मी वांगे जे आहेत ते भरून घेतलेले आहेत. आणि बाकीचा जो मसाला आहे तो मी जास्त करते कारण मुलांना मसाला खूप आवडतो म्हणून. तर तुम्ही पाहू शकता मी इथं तेल घेतलेलं आहे. मी मोहरीच्याच तेलाची भाजी करते मोस्टली. आजकाल माझं मोहरीचंच तेल चालू आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरे आणि मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. मी उभा कापून घेतला आहे कांदा. त्यानंतर त्याच्यामध्ये टमाटर टाकलेलं आहे एक कट करून आणि थोडंसं मीठ जेणेकरून आपलं टोमॅटो जे आहे ते स्मॅश व्हावं याच्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता माझा जो उरलेला मसाला होता तो मी याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. तर आपले टमाटर आणि कांदा जो आहे तो व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होईल आणि स्मॅश पण होईल. तर असं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटो स्मॅश होत नाही तोपर्यंत आणि थोडंसं तेल सोडतं साईडला तोपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला वांगे त्यामध्ये टाकून अशा प्रकारे झापून ठेवायचं आहे. सो थोडंसं गॅस कमी करून झापून ठेवल्यानंतर आपली भाजी मस्त अशी तयार होईल. आणि मोहरीच्या तेलामध्ये वांग्याची भाजी केली आता तर कशी झाली सांग ना. तर मी स्वयंपाकाला गेली होती आणि पिहू खेळून आल्यानंतर तुम्ही बघू शकता काय घेऊन बसली स्वतःच. काय घेतली बाळा. ही काय आहे. चक्की आहे ना. हा काल बनवली. ही जागरी. ही किसमिस. अंजीर पण घेतलं असता. हा खतम छान होती. बर दूध नाही प्यायचं. खेळून आली आणि हे खात बसली. आता तिला जायचं असतं आरतीला. आरतीहून आल्यानंतर मग मी जेवायला देईन. सो मी आता स्वयंपाक करते.